नमस्कार मंडळी, प्रीतीज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बॉटल DIY. आपण इथे एक खाली बॉटल घेतली आहे वेस्ट, आणि तुम्हाला ज्याही शेड पाहिजे, तुमच्या घरात ज्याही मॅच होतील ती शेड बनवून घ्यायची, किंवा कलर अवेलेबल असेल तर तोही डायरेक्टली वापरला तरीही चालेल. इथे मी ॲक्रेलिक कलर वापरले आहे आणि आता आपण एक शेड करून घेऊया. मी ॲक्वा कलर बनवते, इकडे ॲक्वा ग्रीन बनवते, तर तुम्ही बघू शकता इथे आपली आता शेड तयार झाली आहे मस्त. आणि आता ॲप्लाय करून घेऊया बॉटलवर. तुम्हाला असं थोडं डार्क वाटलं तर मी अजून व्हाईट कलर त्यात मिक्स केला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता शेड्स, कमी जास्त, डार्क, लाईट. व्यवस्थित सर्वीकडे ॲप्लाय करून घ्यायचं आहे. तुम्ही स्पंजचा वापर करूनही इथे कलर देऊ शकता. स्पंज फक्त कलरमध्ये डिप करायचं आणि इथं बॉटलला हे करायचं, तेही छान दिसतं. पण माझ्याकडे आता सध्या नव्हतं म्हणून मी डायरेक्टली ब्रशने करते, नाही तर त्यानेही छान टेक्स्चर येतं. हे बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे ॲप्लाय करून घ्यायचं आहे बॉटलवर कलर. कलर झाल्यानंतर हे बघा, ह्या दोन बॉटल मी आधीच कलर करून ठेवलेल्या होत्या, त्याच्यावर आता तुम्हाला गरज वाटल्यास दुसरा कोटही द्यायचा आहे, तर इथे मी दुसरा कोट देऊन घेते. मला थोडं वाटत होतं की याला गरज आहे दुसऱ्या कोटची, म्हणून मी सेकंड कोटही देऊन घेते बॉटलला. आपण ती बॉटलही सुकल्यानंतर तिलाही देणार आहोत. आत नाही बघा, वरती तिथे थोडं दिसतं की बॉटलचा कलर, तर तोही मध्ये ब्रश हे करून तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बॉटलला इथे कलर दिला आपण. सुकायला एखादा तास किंवा अर्धा तासामध्ये सुकून जातो ॲक्रॅलिक कलर, एवढा काही वेळ लागत नाही. हे बघा, इथे आपला ड्राय झाला आहे बॉटल. आता यावर पुढे बघूया काय करायचं. इथे असं आपण थॉट लिहू शकतो, काही तुम्हाला जे हवं ते तुम्ही डायरेक्टली करू शकता. मी इथे थॉट लिहिलं आहे. ब्लॅक ॲक्रॅलिक वापरला आहे आणि 0 नंबर ब्रश घ्यायचा आहे. आणि मी थोडंसं इथं जाडसर केलेलं आहे आणि थोडंसं तुम्हाला दिसतं आहे की नाही माहीत नाही, थोडंसं असं पुसट असं रस्टेड सारखं मी ते वर्ड्स बन लिहिले आहेत तिथे, एवढं मोबाईलमध्ये दिसून येत नाही आहे. हे बघा, डायरेक्टली लिहू शकतं किंवा असं स्केच पेन वगैरे कशाने तरी तुम्ही आधी रफली लिहून घ्या आणि मग त्यावर स्केच पेन कलरनी फायनल टच द्या. इथे आपलं झालं आहे लिहून, सुकलं आहे ते. आणि आता आपण जूटची रस्सी म्हणजे सुतळी घेतली आहे. फेविकॉलचा वापर करते मी इथे, तुम्ही फेविबॉन्डही वापरू शकता. फेविबॉन्डही वापरलं तरी चांगल्या प्रकारे चिपकेल ते. हे बघा, अशा प्रकारे इथे पूर्णपणे लपेटून घ्यायचं आहे हे सुतळी त्या बॉटलच्या नेकवर. व्यवस्थितपणे आता फेविकॉल नीट लावून घ्यायचा म्हणजे ती व्यवस्थित चिपकेल, नाही तर मग लूज पडेल आणि निघून जाईल परत. तुम्ही बघू शकता इथे जूटची रस्सी आपण तिन्ही बॉटलला लपेटून घेतली आहे. आणि मोठी बॉटल जी होती, स्पेस जास्त वाटायची, तर मी खालच्या साईडने तिथे सुतळी लावून घेतली आहे. आणि थोडं खाली खाली वाटत होतं तर आपण त्याच्या साईडने एक राऊंडमध्ये डिझाईन बनवून घेऊया. तुम्ही दुसरे काही करू शकता, पण मी अशा प्रकारे डिझाईन बनवली, छान वाटत होतं, एक सिम्बॉल टाईप वाटत होतं ते, मस्तच वाटत होतं. अशा प्रकारे एकदम सिम्पल असं डॉट डॉट हे करून मी लिवसारखं थोडंसं राऊंड शेपमध्ये बनवून घेतलं आहे. इथे ॲक्रेलिक कलरच वापरला आहे आपण.
आणि आता हे झालंय आपलं सर्व व्यवस्थित ड्राय झालंय. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता परत ज्यूटचा वापर करून एक नॉट सारखं असं बो बनवून घेतलाय आपण. त्याने थोडं अट्रॅक्टिव्ह वाटेल. तुम्ही अजूनही काही फ्लावर्स वगैरे लावू शकता त्यावर. डमी जे फ्लावर्स भेटतं आपल्याला शोसाठी ते असे छोटी छोटी फ्लावर्स असतात तेही लावू शकता. किंवा ज्यूट रस्सीचं फ्लावर पूर्ण असं राऊंडचं बनवून तेही तुम्ही लावू शकता. मी कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत ज्यूटचं फ्लावर. हे बघा मी इथे सिम्पल ठेवलं आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या बॉटल्स तयार झाल्या आहेत. बघा शोपीस एकदम छान दिसेल. कुठल्याही कोपऱ्यात ठेवला तरी मस्त कोणाला गिफ्ट द्यायलाही खूप छान आहे. तुम्ही यामध्ये नकली फ्लावर्स वगैरे आणून त्या स्टिकही त्यात ठेवू शकता. किंवा असंही ठेवलं तरी एकदम छान वाटेल. हे कसा वाटला तुम्हाला हा सिम्पलसा DIY मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो कमेंट आहे ती कमेंट तर कराच, पण त्याबरोबर लाईकही करत जा जेणेकरून मलाही कळेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही. आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर ऑलचं बटन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.